Welcome all of you. Once again, I am back with a new video, and our today's video is about adverb clause. Prashant Magdum, या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण adverb clause म्हणजेच क्रिया विशेषण उपवाक्य या व्हिडिओच्या मालिकेतील पार्ट 3 हा व्हिडिओ पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण मागील व्हिडिओमध्ये कोणत्या घटकाची माहिती घेतली त्याची रिव्हिजन घेऊया. ऍडव्हर्ब क्लॉज म्हणजेच क्रिया विशेषण उपवाक्य या घटकाची जे प्रकार होते त्यातील ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आणि ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर या तीन प्रकारांच्या संदर्भाने आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली होती. हा व्हिडिओ आपणाला स्क्रीनवरती दिसणाऱ्या आय बटनला क्लिक केल्यानंतर पाहायला मिळेल. याच्या पुढील तीन प्रकार आज आपण पाहणार आहोत. त्यातील पहिला प्रकार आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट म्हणजेच विरोधाभास दर्शक क्रिया विशेषण उपवाक्य. मेन क्लॉजच्या वाक्यातील क्रियेचा विरोध ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट या प्रकारच्या गौण वाक्यातून दर्शविलेला असतो. हा क्लॉज कधी कधी वाक्यात सुरुवातीला तर कधी नंतर येतो आणि हे उपवाक्य किंवा हा क्लॉज जोडण्यासाठी दो, ऑल दो, इवन इफ या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर करतात. आपण काही उदाहरण पाहू म्हणजे आपल्या लक्षात येईल. दो ही इज पुअर, ही इज ऑनेस्ट. यामध्ये दोन वाक्य आहेत, दो ही इज पुअर, ही इज ऑनेस्ट, हे दोन वाक्य आहेत. आणि या दोन वाक्यातील ही इज ऑनेस्ट हा मेन क्लॉज आहे कारण ते पूर्ण वाक्य आहे, अर्थपूर्ण वाक्य आहे. आणि त्या वाक्यावरती अवलंबून असणारे दुसरे वाक्य जे दोनने जोडून आलेले आहे त्यामध्ये मुख्य वाक्यातील क्रियेचा विरोध दाखवलेला आहे आणि म्हणून ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट हा त्याचा प्रकार आहे. पुढील उदाहरण, ऑल्दो द चिल्ड्रन वेअर स्लीपी दे लिसन टू द स्टोरी. यामध्ये दोन वाक्यात पुन्हा ऑल्दोने जोडून आलेले एक वाक्य, दे लिसन टू द स्टोरी हे दुसरे वाक्य. यातील दे लिसन टू द स्टोरी हा वाक्याचा क्लॉज हा मेन क्लॉज आहे आणि त्या वाक्यावरती अवलंबून असणारे दुसरे वाक्य जे ऑल्दोने जोडून आलेले आहे त्या वाक्याचा क्लॉज हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे कारण मेन क्लॉजच्या वाक्यातील विरोध, क्रियेचा विरोध हा दुसऱ्या वाक्यातून सांगितलेला आहे. पुढील उदाहरण, आय वुड नॉट डू इट इवन इफ यू पेड मी. यामध्ये पुन्हा दोन वाक्य आहेत, आय वुड नॉट डू इट आणि इव्हन ने जोडून आलेले दुसरे वाक्य. तर यातील आय वुड नॉट डू इट या वाक्याचा क्लॉज हा मेन क्लॉज आहे आणि इव्हन ने जोडून आलेल्या वाक्याचा क्लॉज हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. त्याचं कारण असं की मेन क्लॉजच्या वाक्यातील विरोधाचा भाग जो आहे तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट मध्ये दाखवण्यात आलेला आहे. पुढील प्रकार आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, याला अटदर्शक क्रिया विशेषण उपवाक्य असे म्हणतात. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन या प्रकारच्या गौण वाक्यात क्रिया घडते त्यासंबंधी अट सांगितलेली असते तर मुख्य वाक्यात त्याचा परिणाम सांगितलेला असतो. हा क्लॉज वाक्यात कधी सुरुवातीला तर कधी नंतर येतो. ऍडव्हर्ब क्लॉजच्या वाक्या किंवा ते वाक्य जोडण्यासाठी इफ नॉट, अनलेस, इफ, वेदर या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर करतात. उदाहरण पाहूया, इफ आय लाईक इट आय शॅल बाय इट. आता यामध्ये दोन वाक्य आहेत, इफ आय लाईक इट आणि आय शॅल बाय इट अशी दोन वाक्य यामध्ये दिलेली आहेत. यातील आय शॅल बाय इट या वाक्याचा क्लॉज हा मेन क्लॉज आहे आणि त्या वाक्याची अट जी आहे ती इफच्या वाक्यामध्ये सांगितलेली आहे आणि म्हणून त्या वाक्याचा क्लॉज हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. म्हणजे अट आणि परिणाम, मुख्य वाक्यामध्ये परिणाम सांगितलेला असतो तर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनच्या वाक्यामध्ये अट सांगितलेली असते. पुढील उदाहरण, यू मस्ट गो वेदर यू हिअर फ्रॉम हिम ऑर नॉट. यामध्ये यू मस्ट गो हे एक वाक्य आहे आणि वेदरना जोडून आलेले दुसरे वाक्य. यातील यू मस्ट गो या वाक्याचा क्लॉज हा मेन क्लॉज आहे आणि वेदर यू हिअर फ्रॉम हिम ऑर नॉट या वाक्याचा क्लॉज हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे, त्या वाक्यामध्ये अट सांगितलेली आहे. दुसरं उदाहरण आहे, अनलेस यू वर्क हार्डर यू विल फेल.
यामध्ये अनलेस यू वर्क हार्डर हे वाक्य एक आहे आणि यू विल फेल हे दुसरे वाक्य. त्यातील यू विल फेल या वाक्याचा क्लॉज हा मेन क्लॉज आहे आणि अनलेस ने जोडून आलेल्या वाक्याचा क्लॉज हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. पुढील उदाहरण, हॅड आय द विंग्स ऑफ बर्ड्स आय वुड फ्लाय अवे. यातील दोन वाक्य हॅड आय द विंग्स ऑफ बर्ड्स आणि आय वुड फ्लाय अवे. तर आय वुड फ्लाय अवे या वाक्याचा क्लॉज हा मेन क्लॉज आहे आणि हॅड आय द विंग्स ऑफ बर्ड्स या वाक्याचा क्लॉज हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे, कारण त्या वाक्यामध्ये अट सांगितलेली आहे, जर मला पंख असते तर मी पक्षासारखा भरारी घेतली असती. पुढील प्रकार आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कम्पॅरिझन, याला मराठीमध्ये तुलनादर्शक क्रिया विशेषण उपवाक्य असे म्हणता येईल. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कम्पॅरिझन या प्रकारच्या गौण वाक्यातून तुलना दर्शवलेली असते आणि ही वाक्य जोडण्यासाठी ऍज ऍज सो ऍज दॅन या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर करतात. उदाहरण पाहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. ब्लॅक सॉइल इज मोर फर्टाईल दॅन रेड सॉइल. यामध्ये दोन वाक्य आहेत, ब्लॅक सॉइल इज मोर फर्टाईल आणि दॅन ने जोडून आलेले दुसरे वाक्य. तर यातील ब्लॅक सॉइल इज मोर फर्टाईल या वाक्याचा क्लॉज हा मेन क्लॉज आहे आणि दॅन ने जोडून आलेल्या वाक्याचा क्लॉज हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कम्पॅरिझन आहे, कारण त्याच्यामध्ये तुलना केलेली आहे, तुलना दाखवलेली आहे. पुढील उदाहरण, ही इज नॉट सो क्लेवर ऍज यू थिंक. याच्यातील ही इज नॉट सो क्लेवर हे एक वाक्य आहे आणि ऍज ने जोडून आलेले वाक्य हे दुसरे वाक्य आहे. याच्यातील ही इज नॉट सो क्लेवर या वाक्याचा क्लॉज हा मेन क्लॉज आहे आणि ऍज ने जोडून आलेल्या वाक्याचा क्लॉज हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कम्पॅरिझन आहे. पुन्हा पुढील एक उदाहरण पाहू, इट विल हॅपन ऍज शुअर ऍज डेथ. या ठिकाणी इट विल हॅपन ऍज शुअर हे एक वाक्य आहे आणि ऍज डेथ हे दुसरे वाक्य आहे. याच्यातील इट विल हॅपन ऍज शुअर या वाक्याचा क्लॉज हा मेन क्लॉज आहे आणि ऍज ने जोडून आलेल्या वाक्याचा क्लॉज हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कम्पॅरिझन आहे, कारण त्यामध्ये तुलना दर्शवलेली आहे किंवा तुलना दाखवलेली आहे. अशा प्रकारे आज आपण ऍडव्हर्ब क्लॉज म्हणजेच क्रिया विशेषण उपवाक्य या तीन व्हिडिओच्या मालिकेमध्ये आपण ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आणि ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कम्पॅरिझन असे एकूण 9 प्रकार यांचा अभ्यास केला. या 9 प्रकारांच्या संदर्भाने काही वाक्य आपणासाठी देत आहे, ती वाक्य आपण सोडवावीत. या वाक्यांचा ऍडव्हर्ब क्लॉज कोणत्या प्रकारचा आहे ते शोधून काढावे, ते नोट डाऊन करून घ्यावेत. यासाठी ही 10 वाक्य आपणाला दिलेली आहेत, आपण ती आपल्या वहीमध्ये सोडवावीत. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.